नवी मुंबईची शान म्हणून ओळखले जाणारे उद्यान म्हणजेच वंडर पार्क। या उद्यानात सुट्ट्या असल्याने मोठ्या संख्येने नागरिक आपापल्या पाल्यांना घेऊन येतात। आज हे वंडर पार्क सुस्थितीत आहे ते येथील कामगारांमुळेच। मात्र कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे कामगारांना ठरलेला पगार मिळत नाही असा आरोप त्यांनी केला आहे। याबाबत कंत्राटदारांच्या व्यक्तींशी अनेकदा बोलणे झाले मात्र कंत्राटदार दाद देत नाही। म्हणूनच या सर्व कामगारांनी भीक मांगो आंदोलन वंडर पार्कच्या समोर करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। चार चार वर्ष काम केली, पीएफ तर नाहीच आहे आणि बोनस तर नाहीच देत आणि पगार पण समजा 9825 आहे, पण फक्त जास्त असेल पण समजा ते आम्हाला 6,500 देतात। उदाहरणार्थ माली कामगारांना 5,500 देतात, म्हणजे यांची फसवणूक किती चालू आहे बघा। सुट्टी पण नाही आम्हाला देत। आम्हाला असं वाटत होतं की हे आज नाही उद्या आमच्या पगारी वाढवतील। ह्यांना बोललं ना आम्ही आमच्या पगारी वाढवाय पाहिजे, ती बोलणार त्याला विचारा नाहीतर काढा त्याला गेटच्या बाहेर काढा डायरेक्ट अशी बोलायची। आम्हाला एक सुट्टी नाही आहे, आम्ही सुट्टी मागाटली तर आम्हाला बोलायची तुम्हाला सुट्ट्या चालू नाहीत, म्हणून सांगायची पगार केली 6,500 पगार करणार तर आम्हाला 20 ते 25 पुढं पगार होणार। आम्ही 10 मिनिट लेट झालो तर आम्हाला 10 मिनिटात 4 माणसं 5 माणसं आमची रिटर्न पाठवणार। आम्हाला पगाराची तूट किंवा आम्हाला जी होणारी वेतना आहे आम्हाला हे लोक पूर्ण करत नाही आणि आम्हाला धमक्यांशिवाय किंवा मिटिंगसह काही आम्हाला एवढा त्रास देऊन राहिलेत। अश्विनी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदार एवढा विचारून फायदा नाही, ते सगळ्यांना माहीत आहे आमच्या लेबर लोकांना आणि माझ्यावर तर जास्तीत जास्त यांचा हे आहे सुपरवायझिंगचा। मी गार्डन सुपरवायझर करतो आहे, गार्डन 75% मी गार्डन स्वतःनी एक ड्रॉइंगच्या प्रमाणे केलं आहे आणि या 4 वर्षापासून मी ह्या गार्डनमध्ये सुपरवायझिंग करत आहे आणि भयंकर आमच्या पगारामध्ये किंवा लेबर लोकांमध्ये भरपूर म्हणजे हे होऊन राहिले, आम्हाला तकलीफ होऊन राहिले पगारात, पगार वेळेवर नाही। आता हे आंदोलन समाज समता कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून त्याचे अध्यक्ष मंगेश लाड यांनी अधिक माहिती दिली। नवी मुंबई महानगरपालिकेने वंडर पार्कचे काम अश्विनी इन्फ्रा डेव्हलपमेंट या कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं आहे। महानगरपालिका दर महिन्याला कॉन्ट्रॅक्टरला 12,000 रुपये प्रत्येक कामगार पगार देते, परंतु हा ठेकेदार कामगारांना परस्पर 5,000 रुपये पगार देऊन त्यांची फसवणूक करत आहे। कामगारांचा भविष्य निर्वाह निधी नाही, कामगारांची एसएससी नाही, कामगार कोणत्या सुविधा मिळत नाहीत, यासाठी कामगारांनी आंदोलन छेडलेलं आहे। प्रमुख मागणी अशी आहे की ह्या कामगारांना महानगरपालिकेच्या धोरणाप्रमाणे किंवा किमान वेतन कायद्याप्रमाणे मिळणारं वेतन मिळालं पाहिजे, सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत। ठेकेदार त्यांना ते वेतन देत नाही, सुविधा देत नाही। कॅमेरामन सूरज भगतसह स्वप्नाली देसाई यांचा रिपोर्ट।